all-new i20. Bookings open. शिवसैनिकांना पक्ष अधिक बळकट होण्यासाठी आमदार वैभव नाईक यांनी मार्गदर्शन केलं। यावेळी बोलताना नाईक म्हणाले की पक्ष बळकटीसाठी संघटन गरजेचं आहे। शिवसेनेने पक्ष स्थापनेनंतर आधी संघटना केली आणि मगच निवडणुका लढवल्या। अगदी त्याचप्रमाणे 115 डिसेंबर या कालावधीत आपण जिल्ह्यात 1,00,000 सभासदांचं ध्येय निश्चित करूया आणि शिवसेनेचा विस्तार करूया। या 15 दिवसांच्या कालावधीमध्ये शिवसेनेचं बळ अधिक करून आगामी निवडणुकांसाठी तयार राहूया, कारण जर मंदिराचा पाया बळकट असेल तरच कळस भक्कम होईल। यासोबतच त्यांनी सर्व उपस्थितांना शिवसेनेच्या विस्तारासाठी कार्य करण्याचं आवाहन केलं। या कार्यक्रमात आमदार वैभव नाईक, जिल्हा परिषद सदस्य संजय पडते, संग्राम प्रभुगावकर, अमरसिंग सावंत, विकास कुडाकर, अतुल बंगे, जय भारत पालव, जान्हवी सावंत, अनका तेंडुलकर, बबन बोपाटे, शीतल परब, पूजा सर्वेकर, रित्ती राव, संदेश प्रभू, शाखा प्रमुख सचिन गावडे, भास्कर गावडे, राजन गावडे आदी मान्यवरांसह माळ्याचीवाडी पाट आणि तेंडुली गावचे अनेक शिवसैनिक उपस्थित होते। ब्युरो न्यूज कोकण 9, नागपूर।